दीपाली आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता महाराष्ट्रभर विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. याच धर्तीवर खंडाळा तालुक्यातील अतिट येथे मराठा समाजातील तरुण आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही, तसेच राजकीय सभा आणि निवडणुका प्रचार यावर सुद्धा बहिष्कार करण्याबाबतचा पवित्रा घेण्यात आला आहे. खंडाळा बसस्थानक ते तहसील कार्यालय खंडाळा असा मोर्चा मराठा तरुणांनी काढला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तहसीलदार यांना सदर ठरवण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावर मराठा निवेदकांची भावना 7 स्टार न्यूजशी व्यक्त केली, तर जाणून घेऊयात. सकल मराठा समाज अतिट, प्रथमतः आपण आपल्या गावातर्फे पूर्णपणे मतदारावरती बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही. त्याचबरोबर हे जे मुद्दे उपस्थित होतात ते फक्त इलेक्शन पुरते मर्यादित असतात. म्हणजे निवडणूक आल्या की मराठा आरक्षण किंवा हे मुद्दे सरकारला आठवतात आणि त्यावरती सरकार आपली फक्त भूमिका मांडत राहतं. असे आत्तापर्यंत अनेक अहवाल सादर झाले, त्यावरती आरक्षण आजपर्यंत जवळपास हा लढा 40 वर्षांपासूनचा आहे. आमच्या मराठा समाजातले आजपर्यंत जवळपास अण्णासाहेब पाटील असतील, विनायक मेटे असतील, अनेक हुतात्मे ह्यासाठी मराठा आरक्षणासाठी शहीद झालेले आहेत. आमची प्रामाणिक इच्छा अशीच राहील आता इथून पुढे तरी की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी, जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी किंवा अन्य कोणत्याही पुढाऱ्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये किंवा त्यांचा आदर सत्कार होणार नाही. मराठा समाजातर्फे पूर्णपणे त्यांचा निषेध व्यक्त केला जाईल. त्याचसोबत खंडाळा तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीला किंवा इलेक्शनला वोटिंगसाठी अतिट ग्रामस्थ मराठा समाज कोणत्याही प्रकारे सामोरे जाणार नाही, याच्या प्रकारची काळजी आमच्या समाजामार्फत घेतली जाईल. ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जो या पिढीने कोणतेही राजकीय मंडळी, कोणतेही पुढारी नेते यांच्या दबावाखाली न येता पूर्णपणे स्वेच्छेने निर्णय घेऊन या ठिकाणी त्यांनी आंदोलन करून या संपूर्ण महाराष्ट्र समाजाच्या आंदोलनासाठी पाठिंबा दिलेला आहे. सर्वप्रथम त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे अजून इतर सर्व मराठा समाजाला मी एक आवाहन करतो, ही लढाई गेल्या 40 वर्ष झाल्या चालू आहे, ही थांबलेली नाही आहे आणि थांबणार नाही. अगोदर सांगितलेल्या बाईटप्रमाणे भरपूर हुतात्म्यांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलं, तरी या सरकारला, केंद्र सरकारला, कोणाला याचा काही फरक पडत नाही आहे. आपली लढाई ही आपल्याला स्वतःला लढावी लागेल. त्यासाठी सर्वांनी ज्याप्रमाणे अतिट ग्रामस्थांनी युवा पिढीने सर्व मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे, त्याचबरोबर इतर नेते पुढारी मंडळींना गावात येण्यास मज्जाव केलेला आहे, या पद्धतीने जर लढाई शांतपणे लढली तर आपला नक्कीच एक दिवस विजय होऊ शकेल. सुरेश साळुंखे, 7 स्टार न्यूज, खंडाळा.